हेलो गाइस, हाउ आर यू? फाइन, वेरी नाइस. आणि माझा नेहमीचा पुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? हो विद्यार्थिनींना, तुम्ही अभ्यास करतायत हे आम्हाला तुमची ऑनलाइन टेस्ट जी घेतली आतापर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर त्यावरून कळालेलं आहे. विद्यार्थिनींनो, आज आपण पाहणार आहोत युनिट 2.2, टू पेबल्स. अ पेबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी युजली विथ एनिमल कॅरेक्टर और इवन इन एनिमेटेड थिंग्स दॅट स्पीक. अ पेबल युजली एंड्स विथ अ मेसेज और अ मॉरल. इट टेल्स यू अबाउट द वेज ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शुड बिहेव इन सोसायटी. दिस टू पेबल्स कम फ्रॉम एसॉप, द फेमस ग्रीक स्टोरी टेलर. हिज स्टोरीज वेर टोल्ड अँड रिटोल्ड इन मेनी कंट्रीज अकॉर्डिंग टू देअर own local conditions. Here the story of the town mouse and country mouse is retold in the English style. विद्यार्थिनींनो, ह्या संपूर्ण पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे? अ पेबल. पेबल याचा अर्थ काय होतो? छोटी गोष्ट. आणि अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये प्राणी हे त्याच्यामधले कॅरेक्टर असतात, पात्र असतात, किंवा प्राण्यांच्या ऐवजी ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, ज्या निर्जीव वस्तू आहेत, त्या ते गोष्टीचे पात्र असतात. उदाहरणार्थ निर्जीव मध्ये पेन्सिल, रबर, टेबल, खुर्ची बोलते, तर अशा प्रकारच्या गोष्टी असतात. किंवा मिकी माउस अशा प्रकारचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये गोष्टीमधून. आणि त्या गोष्टीचा जो शेवट असतो, जो मेसेज आपल्याला दिला जातो, मॉरल आपल्याला याच्यातून दिला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हेअर अँड टॉर्टॉइज, कासव आणि ससा यांची शर्यतीची गोष्ट वाचली असणार आहे. मग याच्यामधून मॉरल काय आपल्याला मिळालेलं आहे? मॉरल काय आहे? ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये तो जिंकतो की जो शर्यतीमध्ये कोणतेही प्रलोभन आली तरी न थांबता अविरत तो कामात करत असतो. अ स्लो अँड स्टेडी कॅन विन द रेस, असं या आपल्याला टॉर्टोइज अँड द हेअर या गोष्टीमधून शिकायला मिळतं. अशा प्रकारची जी गोष्टी असतात त्यालाच काय म्हणतात? पेबल म्हणतात. आणि या गोष्टींची जी सुरुवात आहे ती कुठून झाली? ग्रीक मधून झालेली आहे. हा एसॉप जो आहे हा ग्रीक रायटर आहे, स्टोरी टेलर आहे. आणि त्याच्या ज्या ह्या गोष्टी आहेत त्या असंख्य देशांमध्ये, अनेक देशांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये सांगितल्या गेलेल्या आहे. आणि आज तुम्ही जी अभ्यासणार आहात ते ही सुद्धा इंग्लिशमध्ये सांगितलेली आहे. दोन उंदर जे आहेत, एक राहणारा शहरातला आणि एक राहणारा खेड्यामधला, तर ह्या दोन उंदरांचे आपापसामध्ये असलेले संवाद आणि ह्या गोष्टीमधून आपल्याला एक मेसेज मिळणार आहे. तो मेसेज आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्या अगोदर आपण या गोष्टीची जी वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे विद्यार्थिनींनो, ती सोडवून घेणार आहोत. एक गोष्ट, एक सूचना मी नेहमी तुम्हाला सांगत असते विद्यार्थिनींनो, की सोबत जे आहे ते पुस्तक समोर ठेवण्याची गरज नाहीये. वही आणि पेन सोबत घेऊन नेहमी बसायचं आहे. कारण या ज्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी असतात विद्यार्थिनींनो, त्या तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करणं अतिशय गरजेचं आहे. कारण तुम्ही शाळा बंद आहे पण शिक्षण सुरू आहे आणि तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात. कारण वर्गामध्ये मी आपण शिकवताना तुम्ही उत्तर देतात आणि मला कळतं. ते काय कळतं? की कोणती विद्यार्थिनींना समजलं आहे आणि कोणत्या विद्यार्थिनींना नाही समजलं, किती विद्यार्थिनींना समजलं आहे, मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय माहित आहे याच्यावर जास्त फोकस देण्यापेक्षा तुम्हाला काय माहित नाही आणि या गोष्टीमधून तुम्हाला काय द्यायचं आहे हे मी काय करत असते शिकवताना, त्या पद्धतीने माझी टीचिंग मेथड्स वापरत असते. म्हणून विद्यार्थ्यांना एक गोष्ट कायम लक्षात घ्यायची आहे की वही आणि पेन सोबत घेऊन बसा. बघा आता ह्या वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय सांगितलंय आणि तुम्हाला ते वहीमध्ये लिहायचं आहे. विद्यार्थ्यांना, डू यू लाईक टू रीड स्टोरी? तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का? ओके, अर्थात कोणाला आवडत नाही. हो, पण गोष्टी वाचताना आपण आपल्याला ज्या प्रकारच्या गोष्टी आवडतात त्याचीच पुस्तकं आपण वाचतो. मग ही जी खाली जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्ट मधून तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही जी पाच गोष्टींच्या पुस्तकांची वहीमध्ये नावं लिहिणार आहात तर ती गोष्टीची पुस्तकं हे कोणत्या प्रकारामध्ये येतं तो प्रकार सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. चला तर मग आपण बघूया या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींचे प्रकार किती आहे. नाउ यूज वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग स्टोरी टाईप टू डिस्क्राइब युअर फेवरेट स्टोरी. तुमच्या आवडीची जी गोष्ट असेल ती ह्या कोणत्या प्रकारामध्ये मोडते तो प्रकाराचं नाव तुम्हाला लिहायचंय. सुरुवातीचं जे आहे ते
फोकटेल, पहिली कोणती आहे लोककथा, त्याला फोकटेलला काय म्हणतात लोककथा, जी ग्रामीण किंवा लोकांच्या ज्या रूढी परंपरा रूढ झालेल्या असतात तर त्यामागे एक कथा असते, गोष्ट असते, त्यालाच काय म्हणतात फोकटेल. त्याच्यानंतर पुढचं आहे पॅरेबल. आता या पॅरेबलचा अर्थ काय होतो, उपदेशात्मक असते, काहीतरी बोध आपल्याला त्या गोष्टीमधून मिळत असतो, तर त्या प्रकाराला काय म्हणतात बोधकथा, पॅरेबल. दुसरी आहे हॉरर स्टोरी. तिसरा प्रकार जो आहे तो हॉरर स्टोरी म्हणजे रहस्यमय कथा. काहींना रहस्यमय कथा आवडतात, हरी हरी पॉटर आहे हा, ही ती जी गोष्टीचा जो प्रकार आहे तो कसा आहे हॉरर स्टोरी आहे. फेरी स्टोरी, फेरी टेल, परीकथा, काहींना परीकथा आवडतात. डिटेक्टिव्ह स्टोरी, शोधकथा, शोध लावला जातो, खुनाचा शोध लावला जातो, किंवा एखादी जी घटना घडलेली असते त्या घटनेचं कारण मीमांसा शोधली जाते, दॅट टाईप ऑफ स्टोरी इज कॉल्ड डिटेक्टिव्ह स्टोरी. पुढचा जो प्रकार आहे मायथॉलॉजी, पौराणिक कथा, ज्या देवी देवतांच्या ज्या कथा असतात किंवा एखादी मायथॉलॉजिकल कथा असते, तुम्ही वाचलेल्या असतील पौराणिक कथा, तर तशा जर त्याही काहींना आवडतात तर त्या सुद्धा लिहायच्या आहेत. रिअलिस्टिक, सत्य घटनांवर आधारित सुद्धा गोष्टी लिहिलेल्या असतात. जसं बघा मी नथुराम गोडसे बोलतोय, ती सत्य घटना आहे, तर त्या सत्य घटनेवर आधारित मत जे काय आहे ते गोष्टीची पुस्तकं सुद्धा तुम्हाला वाचायला आवडतात. पुढचं आहे ते अँकडोट, अर्थात रंजक प्रसंग जो असतो तो घडलेला असतो आणि त्या प्रसंगाला अनुरूप अशी गोष्ट तयार केलेली असते, तर तशा प्रकारचे पण गोष्टीची पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत विद्यार्थिनींनो. पुढचं आहे चाइल्ड स्टोरी. चाइल्ड स्टोरी याचं बालपणाच्या ज्या गोष्टी असतात, जसं उदाहरणार्थ गोट्या, गोट्यामध्ये गोट्या जी सिरियल टीव्हीवर दाखवली जायची की नाही, त्या गोट्या सिरियलची जी गोष्टी होत्या त्या चाइल्डहूड स्टोरी होत्या. त्याच्यानंतर राजकीय आहे, पॉलिटिकल आहे, कॉमेडी आहे. कॉमेडी म्हणजे काय, मनोरंजन त्याच्यामधून असतं, विनोद असतात, त्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामधून आपल्याला फक्त मनोरंजन करणंच हे एक काम असतं. तर चार्ली चॅपलिनच्या गोष्टी आहेत बघा, ते तुम्ही पाहतात की वाचल्या पण असतील, तर त्या ज्या प्रकार जो आहे तो गोष्टीचा तो कसा आहे कॉमेडी आहे. त्याच्यानंतर सटायर, उपहासात्मक, एखादी जी रूढी परंपरा असते ती मानव जातीला काय असते हानिकारक असते, मग अशा ज्या पण लोकांना डायरेक्टली सांगितलं तर ते राग येतो, ते ऐकत नाहीत, म्हणून मग उपहासात्मक विडंबनामधून त्या गोष्टीतून काय केलेलं असतं त्यांना बोध दिलेला असतो. पण त्याचं जी भाषा जी शैली वापरली असते ती कशी असते उपहासात्मक असते. म्हणींचा वापर केलेला असतो, लेकी बोले सुने लागे, नंतर चोराच्याच उलट्या बोंबा, ठीक आहे. मग अशा प्रकारची भाषा ज्या गोष्टीमध्ये वापरली जाते त्या गोष्टीच्या प्रकाराला काय म्हणतात सटायर म्हणतात, विडंबन. त्याच्यानंतर इन्स्पायरिंग, इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल, ज्या गोष्टी वाचल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्याला तसं करावंसं वाटतं, स्फूर्तीदायक असतात घटना. जसं उदाहरणार्थ आत्ताच्या सत्य घटना जी आहे ती सिंधुताई सपकाळ यांची जर गोष्टी तुम्ही जर वाचल्या, साधारणपणे विद्यार्थिनींनो या प्रकारची जी पुस्तकं असतात ते ऑटोबायोग्राफी प्रकारामध्ये येतात, म्हणजे आत्मकथा ज्या असतात सत्य, कारण त्यांच्या जीवनावर आधारित असते ती ऑटोबायोग्राफी, त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते. नेल्सन मंडेला आहे, नंतर आत्ताचं जर उदाहरण असेल तर ते सिंधुताई सपकाळांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधून प्रेरणा मिळते की किती कठीण प्रसंगामध्ये सिंधुताई सपकाळांनी त्यांचं उभं आयुष्य घालवलेलं आहे आणि आता त्या समाज कार्यामध्ये इतक्या गुंतलेल्या आहेत. तर अशा प्रकारची जी पुस्तकं असतात ते इन्स्पिरेशनल असतात, इन्स्पायरिंग असतात, मोटिवेशनल असतात. नंतर कॉमिक प्रकार आहे, कॉमिक सगळ्यांनाच आवडतं, मलाही कॉमिक पुस्तक वाचायला आवडतं. त्याच्यामध्ये काय असते विद्यार्थिनींना चित्र दिलेली असतात आणि त्या चित्राच्या खाली मग एक एक ओळ लिहिलेली असते, अशी चित्रकथा असते, स्टोरी विथ पॉइंट्स. त्याच्यानंतर हे पुढचं ते आहे पेबल्स, जे आपण आज शिकणार होते. पेबल्स म्हणजे काय, प्राणी आणि निर्जीव वस्तू यांचा पात्र उभे करून गोष्ट तयार केलेली असते. त्याच्यानंतर सायन्स फिक्शन, शास्त्रीय त्याच्यामागे कारण असतं, त्या गोष्टींचे प्रकार असतात ते सायन्स फिक्शन. त्याच्यानंतर फॅन्टसी, जादूच्या कथा असतात. हिस्टॉरिकल, ऐतिहासिक आहे. ॲडव्हेंचर, साहस कथा आहे. विट अँड ह्युमर, विनोद त्याच्यामधून घडतो, विनोदी असतात, आपल्या मनोरंजनासाठीच असतात या पण गोष्टी. रोमॅन्टिक असतात, रोमांचक असतात, रमणीय असतात. स्कूल स्टोरीज, शालेय जीवनावर आधारित असलेल्या गोष्टी. सोशल, सामाजिक ज्याच्यामधून भान, पर्यावरणाची सुरक्षितेसाठी,
किंवा पर्यावरण पोल्युशन जे आहे ते थांबवण्यासाठी, असे अनेक जे सामाजिक ज्याच्यामधून रूढी परंपरा अंधश्रद्धा नाहीसे व्हाव्या म्हणून मग ज्या काही गोष्टी लिहिलेल्या असतात, दॅट टाईप ऑफ स्टोरी इज कॉल्ड सोशल स्टोरी विथ अ ट्विस्ट, कोडात्मक असतात. ट्रॅजेडी म्हणजे ज्याचा ज्या गोष्टीचा जो शेवट असतो तो अतिशय क्लेशदायक दुःखदायक असतो आणि आपल्याला वाटतं असं होईल पण तसं होत नाही, दुःखदायक असतो त्याचा शेवट, म्हणून त्या गोष्टींच्या प्रकाराला काय म्हणतात ट्रॅजेडी. विद्यार्थ्यांना तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, शेक्सपियरच्या ज्या ट्रॅजेडीज आहेत चार, त्या अतिशय गाजलेल्या आहेत, त्या मी वाचलेल्या आहेत, शक्य झालं तर तुम्ही सुद्धा वाचा. ऑथेलो आहे, किंग लियर आहे, मॅकबेथ आहे आणि ह्या ज्या चार, हॅमलेट आहे, हे जे चार आहेत ते आम्हाला इंग्लिश लिटरेचर जे मी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये अभ्यासायला होते. तर शेक्सपियर ह्या ट्रॅजेडी आणि कॉमेडी यांच्यासाठी असंख्य कथा आणि कादंबरी त्यांनी लिहिलेल्या आहेत. मॉरल स्टोरीज ज्याच्यातून मूल्यवर्धन केलं जातं, आपल्याला संस्कार घडवले जातात, अशा सुद्धा गोष्टी असतात. तर बघा विद्यार्थिनींनो, तुम्हाला यामधून कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडतात, तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करायच्या आहेत 5 गोष्टी आणि त्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात. नंतर आता आपण बघूया 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क. आता हे आपण ओरल वर्क करणार नाही आहोत कारण तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात आणि वहीमध्ये नोट डाऊन करणार आहात. ओरल न घेता रिटर्न वर्क म्हणायचं याला. तर काय करायचंय विद्यार्थिनींनो, विदिन 2 मिनिट्स टेल ऍज मेनी वर्ड्स ऍज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग. हे जे खाली जे 3 शब्द दिलेले आहेत त्यांच्याशी रिलेटेड असलेले शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज सोडवल्या जातात विद्यार्थ्यांना. याच्या मागचा उद्देश काय आहे, तुमचा शब्द संग्रह वाढावा. आपण शाळेमध्ये मागल्या वर्षी लिस्ट बनवायचो, मेक अ लिस्ट ऑफ द फॉलोइंग वर्ड विच इज रिलेटेड टू द गिवन वर्ड्स. खालील दिलेल्या शब्दाच्या ला अनुसरून योग्य शब्दांची यादी तयार करा. आणि मग आपण काय घ्यायचो, स्कूल घेतलेला होता, हॉस्पिटल घेतलं होतं, गार्डन घेतलं होतं. आता हे 3 नवीन शब्द आहेत. पहिलं बघा विलेज आहे, मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. विलेज, विलेजशी रिलेटेड काय, खेड्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं, ॲनिमल्स आहे, ट्रीज आहे, रिव्हर आहे, फार्म आहे. ठीक आहे, समजलं. मग उरलेले 2 जे आहे ते सुद्धा तुम्ही काय करायचे, वहीमध्ये नोट डाऊन करायचे. म्हणजे पान नंबर 37 वरची आपण वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी सोडवली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी स्टोरी आहे 2 पेबल्स शिकणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. स्टील देम, स्टे होम, स्टे सेफ, गुड बाय.